मित्रांनो, एक प्रश्न विचारलेला आहे, तीन क्रमवार संख्यांची बेरीज 12 आहे तर त्यांचा गुणाकार किती? संख्या कशा आहेत? क्रमवार आहेत. मग क्रमवार संख्यांच्या बेरजेला एकूण संख्येने जर भाग दिला तर आपल्याला मधली संख्या मिळते, लक्षात ठेवा. म्हणून एकूण संख्या किती आहे? 3. 12 3 ने भागलं, 3 चौक 12, 4 काय आलं? मधली संख्या. मग मधली संख्या जर 4 असेल तर अगोदरची संख्या किती असणार? 3. आणि नंतरची संख्या किती असणार? 5. मग विचारलं काय त्यांचा गुणाकार? 3 × 4 × 3 = 12 × 12 = 60. 60 हा त्यांचा गुणाकार असेल. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. मित्रांनो, रमेशजवळ किती रुपये आहेत? 32 रुपये. रमेशजवळ 32 रुपये, हरीशजवळ रघुचा चौपट. रघुचा चौपट व रमेशपेक्षा 4 रुपये कमी आहेत. रमेशजवळ किती सांगितले? 32. मग 32च्या 4 रुपये कमी म्हणजे किती? 28 रुपये. 28 रुपये हरीशजवळ, आणि हे 28 काय सांगितलं आहे? रघुच्या चौपट आहेत. मग 28 कोणाची चौपट असते? 7 चौक 28 म्हणजे रघुजवळ आले 7 रुपये. आणि विचारलेलं आहे तिघांजवळ एकूण किती रुपये आहेत. मग एकूण किती असणार? 28 अधिक 32 झाले 60. 60 अधिक 7 बरोबर 67. एकूण 67 रुपये असणार. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. मित्रांनो, आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, 58 * 4 व 4 * या तीन संख्यांची सरासरी 45 असेल तर स्टारच्या जागी कोणती संख्या असेल? कसं सोडवणार? आपल्याला तीन संख्यांची सरासरी दिलेली आहे. जर आपण सरासरीला एकूण संख्येने गुणलं की आपल्याला त्यांची बेरीज मिळणार. 45 झाली किती? 135. 135 ही त्या तीन संख्यांची बेरीज आहे. मग तीन संख्या कोणत्या आहेत? 58 * 4 + 4 * या तिन्ही संख्यांची बेरीज किती सांगितली? 135. मग कसं सोडवणार आहेत? अगदी सरळ आहे. 8 * 4 झाली किती? 12. 12 किती मिळवल्यावर 5 तर येऊ शकत नाही, हे 15 असणार. मग 12 किती मिळवल्यावर 15 येतील? 3 मिळवल्यावर. आपण अगदी सहज पर्याय क्रमांक 3 उत्तर सांगू शकतो. याला चेक करायचं असेल तर 12 आणि 3 झाले किती? 15. ह्याच्याला 1 केलं, 5 आणि 4 = 9, 9 आणि 1 = 10, आणि स्टार म्हणजे किती? पुन्हा 3. 10 आणि 3 = 13. आपण तरी देखील उत्तर. मित्रांनो, आपल्याला ABC सरासरी वय दिलेलं आहे 23 वर्ष. सरासरी वय जर 23 वर्ष असेल तर तिघांच्या वयांची बेरीज किती असेल? 23 * 69. तिघांच्या वयांची बेरीज आली 69. आता काय दिलं आहे? ए व बी यांचं सरासरी वय 20 वर्ष आहे. ए आणि बी यांचं सरासरी वय किती सांगितलं? 20. म्हणजे बेरीज किती असेल? 20 × 40. आणि बी व सी यांचं सरासरी वय किती सांगितलं? 25. मग 25 × 2 झाले किती? 50. बी आणि सी यांच्या वयांची बेरीज 50, ए आणि बीच्या वयांची बेरीज किती? 40. दोघांची बेरीज केली तर 40 आणि 50 झाली किती? 90. ही 69 भरते, ही 90 भरते. असं का झालं? कारण बी हा डबल काउंट झाला. मग बी जर डबल काउंट झाला असेल तर 90 मधून 69 वजा केले, 21 वर्ष. हे कोणाचं वय असेल? हे त्याचंच असलं पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. मित्रांनो, आपल्याला राम श्याम जॉन यांच्या वयांची सरासरी 16 वर्ष दिलेली आहे. जर सरासरी 16 वर्ष असेल तर बेरीज किती असेल? 16 * 3 = 48. 48 हे तिघांच्या वयांची बेरीज आली. आणखी काय दिलेलं आहे? राम व श्याम यांच्या वयांची सरासरी 14 वर्ष आहे. मग सरासरी जर राम व श्याम यांची वयाची सरासरी 14 वर्ष असेल तर बेरीज किती असेल? 14 × 2 = 28. तिघांच्या वयांची बेरीज 48 वर्ष, त्याच्यात राम व श्याम यांच्या वयांची बेरीज 28 वर्ष. 48 मधून 28 वजा केले तर उरले किती? 20 वर्ष. मग हे 20 कोणाचं वय असेल? हे जॉनचं वय असेल. आणि आपल्याला तेच विचारलंय. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. मित्रांनो, एकूण पुस्तके किती झाले? 10. आणि सरासरी कितीने वाढली आहे? 10 ने. 10 × 10 केलं 100. 100 अधिक किती करायचे? अगोदरची सरासरी किंमत. मग अगोदरची सरासरी किंमत किती आहे? 140. 140 अधिक 100 केलेत 240 रुपये. ही 10व्या पुस्तकाची किंमत असणार. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल.